जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ दशक दुसरा समास चौथा भक्ती निरूपण श्रीराम नाना, नाना सुकृतांचे फड तो हा नरदेह केवळ त्याही मध्ये भाग्य सपड, तरीच सन्मार्ग लागे अनेक जन्मांच्या पुण्याईचे फळ म्हणूनच केवळ नरदेहाची प्राप्ती होते त्यातही फार मोठे भाग्य उदयास आले तरच मनुष्य सन्मार्गास लागतो नरदेही विशेष ब्राह्मण त्याही वरती संध्या ज्ञान सद्वासना भगवद वचन घडे पूर्वपुण्ये नरदेहातही विशेष करून ब्राह्मण कुळात जन्म लाभणे संध्यास्नान इत्यादी नित्य कर्मे व्यवस्थित करण्याची बुद्धी होणे व उत्तम वासना राहून हातून जन घडणे हे सर्व पूर्व पुण्याईनेच होऊ शकते हे उत्तम त्याही वरती सत्यमा सत्समागम काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा भगवत भक्ती करणे हे उत्तम आहेच त्यातही संतांचा सहवास लाभून काळ सार्थकी लाग लागत असेल तर हा फारच मोठा लाभ जाणावा प्रेम प्रीतीची सद्भाव आणि भक्तांचा सु समुदाव हरिकथा दुनावे हृदयात भगवंतांबद्दल विशुद्ध प्रेमभावना असेल व सद्भाव भगवत भक्तांचा समुदाय जम जमून त्या महोत्सवात हरिकथा श्रवण घडणे घडले तर त्या योगे भगवत प्रेम दुनावते नरदेही आलिया एक काही करावे सार्थक जेणे पाहिजे पाविजे परलोक दुर्लभ नरदेह हा, हा प्राप्त झाला असता त्याचे सार्थक करण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच दुर्लभ जो परलोक त्याची प्राप्ती होते विधियुक्त ब्रह्मकर्म अथवा दया दानधर्म अथवा करणे सुगम भजन भगवंतांचे त्यासाठी ब्र, ब्रह्म कर्म विधियुक्त करावे अशा दुसऱ्यावर दया करावी दानधर्म ही करावे व सर्वात सोपे साधन म्हणजे भगवंतांचे भजन करावे अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्तियोग नाही तरी धरणे संघ साधूजनांचा पश्चातापाने संसाराचा सा त्याग करावा अथवा भक्तियोगाचे आचरण करावे नाहीतर निदान साधू पुरुषांच्या संगतीत राहावे नाना शास्त्रे धांडोळावी अथवा किर तीर्थे कर, तरी करावी अथवा पुनश्चर्ये चरणे बरवी क्षया कारणे अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा किंवा तीर्थ यात्रा कराव्या किंवा निदान पापक्षय व्हावा म्हणून उत्तम मंत्रांची पुश पुरशरणे तरी करावीत अथवा कि जे परोपकार अथवा ज्ञानाचा विकार निरूपणी सारासार विवेक करणे अथवा परोपकार करावा किंवा ज्ञान संबंधी विचार करावा किंवा ऐकलेल्या निरूपणातून सारासार विवेक ग्रहण करावा पाळावी वेदांची आज्ञा कर्मकांड उपासना जेणे होईल ज्ञान अधिकार प्राप्त वेदांची आज्ञा पाळावी व ज्ञानाच्या अधिकारास पात्र होण्यासाठी मार्ग उपासना यांचे व्यवस्थित आचरण करावे काया वाचा आणि मन मने प, पत्रे पुष्पे फळे जीवने काहीतरी एका भजने सार्थक करावे काया वाचा आणि मनाने जी सामग्री प्राप्त होईल त्याने पाने फुले फळे अथवा जल यां यांनी भगवंतांचे पूजन भजन करून आपल्या जीवनाचे सार्थक करावे जन्म आली याचे फळ काही करावे सफळ ऐसे न करिता निष्फळ भूमी भार होय सारखे काही ना काही साधन करून तो जन्म सार्थकी लावावा असे जर केले नाही तर जन्म वाया जाऊन आपण केवळ पृथ्वीला भारभूत होऊन राहतो नरदेहाचे उचित काही करावे आत्महित यथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे नरदेहाचा उपयोग करून आत्महित साधावे आपल्या आप कुवतीस सा अनुसरून आपले ही चित्त व वित्त त्या सर्वोत्तमाचे भगवंतांचे चरणी समर्पित करावे हे काहीच न धरी जो मनी तो मृत्यूप्राय वर्णे जनी वर्ते जनी जन्मा येऊन तेने जननी वायाच कष्टविली यापैकी जो काहीच करीत नाही तो जगात जिवंत असूनही मेल्यासारखाच जाणावा जन्मास येऊन त्याने आपल्या मातेला उगीच कष्ट दिले असे म्हणावे लागते नाही संध्या नाही स्ना स्नान नाही भजन देव देवतार्चन नाही मंत्र जप ध्यान मानस पूजा अशी माणसे स्नान संध्या भजन देव देवता देवताचरण मंत्र जप ध्यान व मानसपूजा काहीच करीत नाही नाही भक्ती नाही प्रेम नाही निष्ठा नाही नेम नाही देव नाही धर्म अतीत अभ्यागत ती भक्ती करीत नाही भगवंतांवर प्रेम करीत नाही तर त्यांची कुठेही निष्ठा असते कुठेही निष्ठा नसते ती कुठलाही नेम पाळीत नाही देव नाही धर्म नाही भोजन समयी आलेल्या अतिथींचा ती सत्कार अन्नदान करीत नाहीत नाही सद्बुद्धी नाही गुण नाही कथा नाही श्रवण नाही अध्यात्मनिरूपण ऐकिले कदा त्यांच्या ठिकाणी सद्बुद्धी नसते उत्तम गुण नसतात ते कीर्तन श्रवण किंवा की अध्यात्म निरूपण यापैकी काहीही करीत नाहीत नाही भल्यांची संगती नाही शुद्ध चित्तवृत्ती नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्या मध्ये ती सज्जनांची संगती करीत नाही त्यांची चित्त शुद्धी होत नाही व मिथ्या त्यांना होत नाही 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 न्याय पुण्याचा उपाय परश्रीची सोये युक्तायुक्त क्रिया ती न्याय न्यायाची चाड बाळगत बाढ़ नाही पुण्य प्राप्तीही साठी प्रयत्न करीत नाही युक्तायुक्त क्रियेसंबंधी विचारही करीत नाही व परलोकात उत्तम गती मिळावी यासाठीही काही उपाय करीत नाही नाही विद्या नाही वैभव नाही चातुर्याचा भाव नाही कडा नाही लाघव रम्य सरस्वतीचे समर्थ सांगतात विद्या वैभव चातुर्य कला किंवा सुंदर सरस्वतीचा वागविलास इत्यादी त्यांच्याजवळ नाहीच असते शांती नाही क्षमा नाही दीक्षा नाही मित्री नाही शुभाशुभ काहीच नाही साधनाधिक शांती क्षमा दीक्षा म्हणजेच एखादे व्रत नेम पाळणे सज्जनांशी मैत्री इत्यादी शुभाशुभ साधनाधिक त्यांच्यापाशी नसते सूची नाही स्वधर्म नाही आचार नाही विचार नाही आरत्र नाही परत्र नाही मुक्त क्रिया मनाची पवित्रता स्वधर्म विचार उत्तम आचार व विचार लोकाचे सार्थक करण्यासंबंधी किंवा परलोकीतील गतीसंबंधी विचार ते करीत नाही आपल्या मनास वाटेल त्याप्रमाणे ते अनिर्बंध रीतीने वागतात कर्म नाही उपासना नाही ज्ञान नाही वैराग्य नाही योग्य नाही धारिष्ट नाही काहीच नाही पाहता त्यांच्या ठिकाणी कर्म नाही उपासना नाही ज्ञान नाही वैराग्य नाही योग्य नाही योग नाही धैर्य नाही याप्रमाणे पाहू गेल्यास काहीच चांगले आढळून येत नाही उपरती नाही त्याग नाही समता नाही लक्षण नाही आदर नाही प्रीती नाही परमेश्वराची त्यांच्या ठिकाणी विरक्ती त्याग समता उत्तम लक्षणे भगवंताविषयी आदर वा प्रीती या सर्वां सर्वच गोष्टींचा अभाव असतो परगुणाचा संतोष नाही परोपकारे सुख नाही हरिभक्तीचा लेश नाही अंतरयामी लोकांचे गुण पाहून त्यांना संतोष वाटत नाही परोपकाराचे सुख त्यांना माहीत नसते व अंतरयामी हरिभक्तीचा लेशही नसतो ऐसा प्रकारीचे पाहता जन ते ते जी प्रेता समान न करावे भाषण पवित्र जनी अशा प्रकारचे लोक म्हणजे जिवंत असून प्रेमास प्रेता समान अपवित्र समजावेत व पवित्र, पवित्र लोकांनी त्यांच्याशी भाषणही करू नये पुण्यसामुग्री पुरती तयासीच घडे भगवत भक्ती जे जे करी जैसे करीती ते पावती ज तैसेची जर पुण्य पूर्व पुण्याचा संग्रह असेल तर त्या पुण्यवान मनुष्याकडूनच भगवत भक्ती घडते ज्याचे पूर्व कर्म जसे असते त्याचप्रमाणे त्यांना तसे फळ प्राप्त होत असते इतिश्रीदास गुरु शिष्य संवादे नाम समास चौथा समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम समर्थ